यवतमाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट टूर्नामेंट स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मिनी टेम्पो ट्रॅव्हलने जाणाऱ्या अमरावती येथील युवकाचा भीषण अपघात रविवारच्या सकाळी घडला होता. औरंगाबाद ते नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या डिझेल टँकरने जोरदार धडक दिल्याने 4 युवक मृत्यू तर अनेक युवक गंभीर जखमी झाले. यात नेमकी चूक कोणाची राज्यमार्ग असल्याने दुर्घटना घटनास्थळ असल्याने वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांची ड्युटी असते का, याच मार्गाने अवैध वाहतूक होत आहे का, यावर घटनास्थळ विषयी येथील नागरिकांनी आपल्या तीव्र संताप शासन प्रशासन विरोधात व्यक्त केला आहे. याबाबतचा संपूर्ण माहितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजय शृंगारे यांनी. अमरावती शहरातून यवतमाळला आयोजित करण्यात आलेल्या टूर्नामेंट क्रिकेट संघामध्ये खेळण्याकरिता अनेक युवक यवतमाळच्या दिशेला वाहनाने दाखल होत असताना याच अमरावती ते यवतमाळच्या दरम्यान असणाऱ्या शिंगणापूर फाट्यावर भीषण अपघात घडला आहे. युवकांच्या वाहनाला बेधडक दिल्याने या ठिकाणी 4 युवकांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही खळबळ आणि अतिशय दुःखदायी घटना अमरावती शहरात अमरावती जिल्ह्यामध्ये घडलेली आहे. औरंगाबाद ते नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनर ट्रकने या युवकांच्या वाहनाला धडक दिली आणि आपण त्याच ठिकाणी आपण दाखल झालो आहे. आपण त्याच स्पॉट आपण बघत आहात. शिंगणापूर फाटा ज्याला म्हणतोय याच शिंगणापूर फाट्यावरचं हे घटनास्थळ आहे. याच घटनास्थळी रविवारच्या सकाळी अमरावतीवरून यवतमाळच्या दिशेला क्रिकेट संघामध्ये क्रिकेट खेळण्याकरिता सहभागी होणाऱ्या अनेक युवकांचा भीषण अपघात घडलाय. सिमेंट मिक्सरच्या ट्रकने जोरदार धडक दिली आणि याच स्थळी आपण पाहू शकतो याच डिवायडरला धडक देऊन दुसऱ्या पलीकडे 15 ते 20 फुटाच्या अंतरावर युवकांचं वाहन जाऊन त्याच टेकडीवर अडकलं आणि याच दरम्यान 4 युवकांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय तर अनेक युवक गंभीर जखमी झालेला आहे. ही अतिशय भीषण घटना अमरावती जिल्ह्यात घडलेली आहे. आपण थेट दृश्य पाहू शकता. युवकांचं बूट चप्पल्स वगैरे या ठिकाणी पडलेले आहेत आणि सकाळची ही भीषण अपघातांची माहिती याच परिसरामध्ये पसरताच शिंगणापूर गावातील अनेक नागरिकांनी धाव घेतली. हा तो स्पॉट आहे. याच स्पॉटवर युवकांच्या वाहन याच खोल खड्ड्यामध्ये अडकलंय आणि याच ठिकाणी 4 युवकांनी अखेरचा श्वास घेतलाय आणि याच घटनेमुळे अमरावती शहरामध्ये अनेक युवकांच्या घरी दुःखदायक घटनेची वार्ता पसरली. हा घटनास्थळ शिंगणापूरचा जो रस्ता आहे 4 मार्गाने जाणारा रस्ता आहे. एक अमरावती ते यवतमाळच्या दिशेने तर औरंगाबाद ते नागपूर आणि नागपूर ते औरंगाबादच्या जाणारा हा घटनास्थळ हा स्पॉट आहे. आणि माहिती अशी सुद्धा मिळाली की याच स्पॉटवर अनेकदा अपघाताची शृंखला घडलेली आहे. भीषण अपघात झालेला आहे आणि तोच आता अनेक युवकांना यवतमाळच्या दिशेला आपल्या क्रिकेट संघाचं कर्तृत्व दाखवण्याकरिता जात असताना त्यांच्यावर दुर्दैवी मृत्यूची घटना ओढवली. ही नेमकी घटना कशी घडली, अपघात कसा घडलाय, तर जाणून घेऊया याच घटनास्थळी दुकानदारांच्या प्रतिक्रिया. प्रत्येक दर्शींचं काय म्हणणं आहे. इथे ब्रेकर नसल्यामुळे जे प्रॉब्लेम येत आहे नेहमी, ब्रेकर समजा औरंगाबाद नागपूर रस्त्यावर जर ब्रेकर असले तर प्रॉब्लेम होणार नाही परत परत. आणि प्रशासनाला वारंवार सांगूनही ब्रेकर होत नाही आहे. महामार्ग समजला जातोय औरंगाबाद ते नागपूर, नागपूर ते औरंगाबाद, अमरावती ते यवतमाळ, या ठिकाणी वाहतूक पोलीस कर्मचारी ड्युटी असणं आवश्यक नाही का? काय कर्मचाऱ्यांची ड्युटी जरी असली तर त्याचा तेवढा फायदा होणार नाही. जर ब्रेकर असले तर मग 100% ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी होईल. कर्मचारी असूनही हे ट्रॅफिक नाही थांबवू शकणार, कारण की खूप वेगाने ट्रक येतात औरंगाबाद, हे थांबू नाही शकणार. समजा ब्रेकर आवश्यक आहे. सकाळची आपण घटना बघितली असेल. हो, पाहिली ना. काय घटनाची माहिती, काय सांग, काय दृश्य होतं? त्यांना चक्कर झाला होता. मला तर ते बघितल्यानंतर चक्कर झालं. छोटे छोटे पोरं मरताना पहिले नाही पाहू शकलो आपण ते. असं नागरिकांनी धाव घेतली असेल बचावण्याचा प्रयत्न. हो, सुरुवातीला जे सकाळी 7:30 घटना असल्यामुळे जास्त नव्हते. उमेश भाऊ तरेकर आणि 1-5 जण त्यांच्यासोबत होते, त्यांनी केलं मग ते काढणं वगैरे. असं क्रिकेट टुर्नामेंटमध्ये सहभाग होण्याकरता अमरावती शहरातील 20 युवकांनी मिनी ट्रॅव्हलच्या माध्यमातून यवतमाळची वारी केली. मात्र यवतमाळ गाठण्याआधीच नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या शिंगणापूर फाट्यावर
असलेल्या राज्य महामार्गावर भीषण अपघातात चार युवकांना अखेरचा श्वास घ्यावा लागला आहे. या ठिकाणी नेमकं चूक कोणाची, या ठिकाणी चूक अद्यापही कळली नव्हती, त्यामुळेच आमची सिटीची संपूर्ण आम्ही टीम या ठिकाणी दाखल झालो आहे. आणि याच ठिकाणी आपण पाहणी केली असता सायंकाळची वेळ आहे. एकीकडे नागपूरकडे जाणारा हा राज्य महामार्ग समजला जातो आहे. आपलं लक्ष जात असेल तर सायंकाळची पावणे सातची ही वेळ आहे आणि याच राज्य महामार्गावर काळोख पसरले आहेत, कोणाचंच लक्ष नसल्याचं दिसून येत आहेत. मोठमोठी जड वाहने, अनेक ट्रक चारही बाजूने जात असताना आपण पाहत आहात, मात्र सायंकाळच्याच वेळी काळोख पसरला आहे आणि प्रत्येक वाहन चालकांना आपला जीव मुठीत घेऊन वाहने काढावी लागत आहेत. यवतमाळचा जाणारा हा मार्ग आहे, तर माझ्या दुसऱ्या बाजूला पाहू शकता नागपूरकडे जाणारा मार्ग, रस्ता दिसतच नाही, फक्त काळोखच. वाहनांच्या समोरील लाईटमुळे फक्त समोरचा काही अंतरावरचा मार्ग दिसतो आहे. अपघात पुन्हा घडला तर दोषी कोण हा एक गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. यवतमाळ ते अमरावतीकडे जाणारा हा मार्ग आहे आणि याच शिंगणापूर राज्य महामार्गावर रविवारच्या सकाळी अमरावती शहरातील युवकांचा दुर्दैवी मृत्यू होणे खरोखरच संपूर्णतः नागरिकांच्या मनाला हादरे सोडून जाणारा हा दुर्दैवी घटना आहे. घटना अमरावती शहरात पसरताच नातेवाईकांनी अक्षरशः आपला दुःखाचा डोंगर मोकळा केला आहे. कोणाला वाटलं नाही की आपला मुलगा जाईल, प्रत्येकांच्या घरात वाटलं आहे की आपल्या मुलाला क्रिकेटचा छंद आहे, क्रिकेटची आवड आहे. रविवारचा दिवस आहे आणि याच रविवारच्या सुटीचा दिवस आनंद व्यक्त करण्याकरिता यवतमाळला आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये सहभागी होण्याकरिता 15 ते 20 वर युवक यवतमाळला निघाले, मात्र चार युवकांवर याच ठिकाणी त्यांना अखेरचा श्वास घ्यावा लागला. अनेक युवक अद्यापही जीवन मरणाच्या दारामध्ये आहेत. आणि याच मार्गावर आपण पाहणी केली असता वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांची ड्युटी अद्यापही दिसली नाही. भीषण अपघात घडायला सकाळ होऊन गेली, मात्र अद्यापही वाहतूक पोलीस प्रशासन या ठिकाणी सज्ज झालेलं दिसलं नाही. पुन्हा माहिती समोर आली आहे की याच मार्गाने अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणे मोठ्या संख्येने होत असल्याची अनेक नागरिकांची चर्चा दिसून आली. वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांची नजरअंदाज आणि हाच मार्ग नांदगाव खंडेश्वर पोलिसांच्या हद्दीत येत असल्याने नांदगाव खंडेश्वर पोलीस निरीक्षक सोळंके यांच्यासुद्धा आपण माहिती जाणून घेतली आहे, त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेतली असतात. त्यांनी बोलण्यास टाळलं आहे, घटना तर घडून घेतली, मात्र घटना प्राथमिक माहिती काय हे सुद्धा आपण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केले असतात, त्यांनीसुद्धा बोलण्यास टाळलं आहे. बोलणं टाळलं का हे अद्याप कळू शकलं नाही आणि वरिष्ठांची परवानगी असेल तर आम्ही बोलू शकतो, मात्र घटना ही अतिशय दुर्दैवी आहे. आपल्याकडे फक्त आपण या घटनेची प्राथमिक माहिती घेण्याकरता त्यांची संपर्क साधला, मात्र बोलणं टाळलं आहे. पुन्हा लक्ष जात असेल आपण तर भरधाव वेगाने अनेक जड वाहने, ट्रक बेधडक याच मार्गाने जात आहेत. जर समज सूचकता दाखवली तर प्राण वाचला, जर लक्ष टळल्या गेलं तर जीवन गेलंय, मृत्यू ओढवला गेलाय, हे सुद्धा आपल्या म्हणण्यास काही वावगं ठरणार नाही. अनेक याच ठिकाणी अनेक नागरिकांनी, दुकानदारांनी आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहेत. अनेक वर्षापासून गतिरोधकची मागणी केली, ग्रामपंचायत येथील प्रशासन, वाहतूक पोलीस प्रशासनसह राज्य महामार्ग महामंडळांचं दुर्लक्ष झाल्याचा थेट आरोप यासुद्धा ठिकाणी अनेक नागरिकांनी केलेला आहे. अक्षरशः याच रस्त्यावर अनेक युवकांच्या पायातील चपला बुटांचा सडा पडलेला आहे, ते सुद्धा आपण पाहिलेलं आहेत. प्रत्येक युवकांच्या घरात दुःखाचे वातावरण निर्माण झालेलं आहे. चार युवकांचा बळी जाणे खरोखरच आपल्या प्रत्येकांच्या मनाला कंपनी निर्माण करणारी घटना आहे. देशाचं भविष्य समजले जाणाऱ्या या युवकांना याच रस्त्यादरम्यान आपला जीव गमावा लागला, हे सुद्धा दुर्दैवी घटना म्हणावं लागेल. कॅमेरामन मच्छिंद्र भटकरसोबत मी अजय शृंगारे, पाहत राहा सिटी न्यूज अमरावती.